हवेली तालुक्यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू असताना पेटगाव तालुका हवेली येथील माजी आदर्श सरपंच महादेव चौधरी यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या 5 वर्षात गावात किती वेळ आले याची यादीच विरोधकांच्या माहितीसाठी जाहीर केली. ही यादी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द करत गावकऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी ही यादी हातात घेऊन आपण किती वेळा या पेटगावड या ठिकाणी आलो आहे याची संपूर्ण माहिती सांगितली. याशिवाय गावामध्ये काय काय विकास कामे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून झाली किंवा मंजूर आहे याची यादी देखील या सरपंचांनी दिली. या दरम्यान आढळराव पाटील किंवा विरोधकांकडून सातत्याने खासदार गेल्या 5 वर्षात मतदारसंघात फिरकलेले नसल्याने खोटा प्रचार केला जात असल्याने विरोधकांना ही जोरदार चरपाट लागावली आहे. केवळ खोटं बोल पण रेटून बोल असा विरोधकांकडून प्रचार केला जात असताना एका पेटगाव या छोट्या गावात सातत्याने भेट दिली असल्याने खासदार मतदार संघात दिसत नाही हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याने उघड झाले आहे. अशा प्रकारचे विरोधकांचे अनेक खोटे डाव जनताच हाकून पाडत असल्याने दिसून येत आहे. निवडून आल्यानंतर भेट दिली, काळूबाई मंदिर ते वडाचेवाडी रस्त्याच्या उद्घाटनाची वेळ दिली, मध्ये शिवाजी आम्हाला भेटायला आलो होतो, बाजीरावांच्या दुर्दैवी निधनाच्या वेळी भेट दिली होती, भेट पाठा सोलापूरच्या डिवायडरची हायवेच्या पुलाखालून रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. ही सगळी यादी म्हणतो हे जर सरपंचा सारखी जर एवढी धडाली जर काम करणारी तुम्ही सगळी मंडळी आहात तर आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी आज महाराष्ट्र संघर्षाच्या भूमिकेत आहे, कारण आतापर्यंत देशाला दिशा महाराष्ट्राने दाखवली. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.